आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा नहीं बचने लगा? नहीं बचने लगा। आपका फायदा हुआ कि नहीं हुआ? ना कुछ नहीं हुआ। बताइए, पेट्रोल के दाम कम हुए? पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅस जीएसटी अंतर्गत हाडली जाल्यारूच ताचे मोल 50% सकयल देऊं येतात. अच्छे दिन दिवपाक जमना जाल्यार भाजपा सरकारान निदान बुरे दिन तरी पयस करचे. विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामतीन वास्को मागले. पेट्रोल के दाम कम हुए की नहीं हुए? नहीं हुए. डिझेल के दाम कम हुए की नहीं हुए? नहीं हुए. असे मोदीच्या थाटात प्रश्न विचारत आणि जापो मिळत काँग्रेसीन वास्को रॅली काढली. पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅस भरमसाट वाढिल्ल्यान काँग्रेसीन गाडयेर सिलेंडर बांधून आणि ती गाडी हात गाडयेचेर बांधून गाडो ओढत ओढत काँग्रेस कार्यकर्त्यांनी वास्को निषेध रॅली काढली. अक्कड बक्कड बॉम्बे बो 80-90 पुरे 100 असे तरेचे बॅनरे गाडयेचेर लायल्ले. भर पावसात सरकाराचेर टिकेचो शिंवर करत पुराय शारात काँग्रेसीचे फुडारी भोंवले. कोविडाची परिस्थिती हा सामान्य मनशाची परिस्थिती कितें जातली पळया. खाजेकार, चणेकार, मोटरसायकल पायलट, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, फुलकार, ताणी कितें करप? ते जगप कशें ताणी? हांवें सरकारा कडेन मागिल्लें तांकां 100 कोटीचें पॅकेज दिया म्हणून. आजच हांव आयकतालो की आर्टिस्टांक 10,000 वन टायम सेटलमेंट दिला. वन टायम सेटलमेंट 10,000. म्हणजे आर्टिस्ट म्हणटा तो कितें? रस्त्यार पडिल्लो मनीस. कलाकार म्हणटा तो स्वाभिमानी मनीस. कलाकार असले 10,000 रुपये केन्ना घेवपा ना. 10,000 रुपये म्हणजे तो म्हयन्या तांगेले हप्ते आणि मोटरसायकलीचे हप्ते, खावपा दिवपाचे वस्तू हाडपाक 10,000 काबार जातले. आणि म्हणून हे सरकार एका वटेन पेट्रोलियम प्रोडक्ट कमी करना, दुसरे वटेन सामान्य मनशाक जगपाक दिना. अशा परिस्थितीन आमच्या पक्षान ठरलं की लोकां भितर जागृती जावपाक जाय, लोकांक कळपाक जाय आमकां कशा पद्दतीन पटयलें ते. 2012 जेन्ना काँग्रेसचे सरकार सत्तेर आयले गोंयांत, तुमकां सगळ्यांक याद आसतली, इलेक्शना कडेन मॅनिफेस्टो भितर ताणें घाल्लें आमी गोंयांत 60 रुपयाच्या वयर एक नया पैसो वाडोवपाक दिवपा ना. पेट्रोल कितलेंय वाडलें देशांत, गोंयांत 60 रुपयांनी पेट्रोल मेळटलें म्हणून. खंय गेले आश्वासन? खंय गेले सगळे ते प्रोमिसीस? खंय गेलो तो मॅनिफेस्टो? फार्मगांवचो आमचो काँग्रेस पक्षाचो नेतो बाब संकल्प मणकार, ताच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येन आज हांगा हाडली आणि तांकां हांव तांचे अभिनंदन करतां की एक दाखोवन दिला जो अनरेस्ट बारीक लोकां भितर आसा, खास करून बायलां भितर आसा, हो अनरेस्ट आज पावस सुद्दां तांकां आडावपाक शकना. हे अत्यंत महत्वाचे हे ही शिटकावणी सरकाराक आसा. पेट्रोल डिझेल आणि गॅस हाजेर जर हे जर जीएसटीचे अंडर हाडले, हे सगळे प्रायसीस 35 रुपयाचेर 30 रुपयाचेर येतले. तेही ते हाडनात. आमची मागणी आशिल्ली की जीएसटी लाया, तांकां जीएसटीचे अंडर हाडा, पळय कशे देंवता ते सगळे. तेही करपाक तयार ना. तांकां फक्त लोकांचे पयशे हे सगळे व्हरून दुसरे कडेन घालपाची आज तांची तयारी चल्ल्या. हाच्या खातीर आमची सरकारा कडेन मागणी आसा, जाता तितले बेगीन हे पेट्रोलियम प्रोडक्टाचे दर कमी करचे आणि लोकांक रिलीफ दिवची. अच्छे दिन सोडून दिया, पण कमीत कमी बुरे दिन आयल्या ते तरी लोकांचे पैस करपाचा प्रयत्न करा, असे असे म्हणजे मागणी. गिरीशान सांगले, अच्छे दिन म्हणत लोकांच्या बोलसात कष्टाचे पैसे घालचे बदला सरकारान लोकांची बोलसा रिती करपाचे यज्ञ चलयल्यात. असले अच्छे दिन दिता जाल्यार पहिलीचेच काँग्रेसच्या काळातले सवाय दिन दियात. संकल्पाने भाजपा सरकाराक उजरावून काढले. आज या 7 वर्सां भितर आज सिलेंडर 800 पावलेलो असा, डबल पावलेलो असलेलो पावला जाल्यार हांव ह्या गव्हर्नमेंटाक विचारपाक सोदता, खंय तुम्ही डिग्निटी दवरलेली असा हुमनाची? हो रिस्पेक्ट तुम्ही खंय दवरलेलो असा बायलांचो? हो रिस्पेक्ट म्हणटा तुम्ही ना, हो फक्त तुम्ही स्लोगन जावन दवरलेलो असा. आणि आज तुमकां सगळ्यांक खबर आसतले, जेन्ना 400 रुपयान सिलेंडर असलेलो तेन्ना आमचो सरकार जेन्ना काँग्रेसीचो आसलेलो तेन्ना आमी तेका हे दिताले, आमी सबसिडी दिताले आणि तेन्ना सुद्धा लोकांक हेचो भरपूर बेनिफीट मेळटालो. आणि जेन्ना बीजेपीचो गव्हर्नमेंट येयलो आणि हो जो प्रायम मिनिस्टर आसा नरेंद्र मोदी, तेन्ना सगळ्या लोकांक तेने आव्हान केलें कितें बाबा जो हांकां सबसिडी कोणाक नाका त्यांच्यांनी सोडून दिवची. आणि मॅक्सिमम लोकांनी, म्हाका दिसता 90% लोकांनी सबसिडी सोडून दिली, नाका म्हणून सबसिडी. कित्याक जी सबसिडी त्यांना मेळटाली ती सबसिडी, आणि खुबशा लोकांक जी थोडी गरीब लोक असले त्यांच्यांनी सबसिडी अजूनही दोरल्या. बट आज तो सिलिंडर त्यांना 400 रुपये असताना त्यांना जी सबसिडी मेळटाली 100-150 रुपये ते सिलिंडराचेर, आणि आज गव्हर्नमेंटान 800 रुपयाचे सिलिंडर व्हरून सुद्धा आज लोकांनी सबसिडी सोडून, म्हणल्यार ह्या बीजेपी गव्हर्नमेंटान अशा लोकांक फटयलेले आसा. एका वाटेन सबसिडी दिवपाक लायली, सोडपाक लायली, आणि एका वाटेन सिलिंडराचो प्रायस आसा तो डबल केलो. आणि गेले आता 6-7 महिने झाले जे कोणाक सबसिडी येताली ती सुद्धा आज सबसिडी येईना.
आज ती सुद्धा गव्हर्नमेंटान सबसिडी स्टॉप केला. हांव हे गव्हर्नमेंटाक विचारपाक सोदता, एका सायडीक तुम्ही कॅसिनोचे धोरणांनी पैसे तुम्ही माफ करपाक करता, जेन्ना टॅक्स दिवपाचे आसा ते गव्हर्नमेंटाक ते तुम्ही माफ करता करोडांनी पैसे, जाल्यार हांगा बारीक लोकांची जी गॅसीचेर जी सबसिडी मेळटा ती तुम्ही कित्याक रिलीज करना? पेट्रोलाचो प्रायस इतलो 100 पावलो, लोक कशे म्हणून जगतले? आयज इकॉनॉमीक आबार पॅन्डेमीक आसा, आयज लोकांक जगणे कठीण आसा, लोकां कडेन धंदो ना, जॉब ना, तितूंतल्यान हेणी लोकांक बॉल्सांक पयशे घालपाक जाय आशिल्ले, ते पयशे घालपाक सोडून हेणी लोकांतल्या बॉल्सांतल्यान कितले पयशे काडले इन्फ्रास्ट्रक्चर रुपान जवळ जवळ 4 लाख करोड, आनी बाकीची टॅक्साच्या रुपान जवळ जवळ 35,80,000 कोटी रुपया हेणी लोकांच्या बॉल्सांतल्यान काडलेले आसा. आमचो डिमांड आसा, मोदी सरकारान जे 2014 तुम्ही अच्छे दिन सांगलेले ते अच्छे दिन तुम्ही आमकां दियात, ना जाल्यार आमगेले पुराने दीन जे आशिले जंय पेट्रोल आनी डिझल हेच्यान कितले सवाय आशिले ते दिवचे, गॅस प्रायस 400-450 रुपया आशिले ते दिवचे तुजे आमकां अच्छे दीन नाका. आमकां पयलींचेच जे काँग्रेस टायमार दीन आशिले ते तुमी परत दियात. पेट्रोल डिझल 35-36 रुपयान करात, गॅस सिलिंडर 400 रुपयान करात. पावसान नेट धरिल्लो हे रॅलीत दरवाडीचेर तिडक उक्तावपा खातीर काँग्रेस कार्यकर्त्या बरोबर बायलां वावुरपी मोठे संख्येन जमिल्ली. तांणी धोल ताशे बडयत आनी घोशणा दीत पावसांत भिजत गॅस दरवाडीचो निषेध केलो. पळयात तांचो जोश. हुए कि नहीं हुए? नहीं हुए. डीजल के दाम कम हुए कि नहीं हुए? नहीं हुए. गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरू महाली.